देशाची सुरक्षा करणं हेच प्रत्येक सैनिकाचं एकमेव ध्येय असतं. त्यामुळे कितीही मोठा सण उत्सव असो, या सैनिकांना अनेकदा घरच्यांसोबत त्याची मजा लुटता येत नाही, आनंद घेता येत नाही. असे असले तरी हे लोक सण उत्सवांची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हणूनच या सैनिकांना आपल्या बहिणीची माया अनुभवता यावी म्हणून रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील ग्रेप सेंटरमधील सैनिकांना राखी बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. जे आपल्या भारत देशामध्ये भारत देशाच्या सीमेवरती आपल्या देशाचे रक्षण करतात आणि रक्षण करत असताना रात्रंदिवस ऊन वारा पाऊस बर्फ अशा कठीण परिस्थितीमध्ये देशाच्या सीमेवरती आपलं रक्षण करणारे जे फौजी जवान आहेत, जे दुर्गम भागामध्ये रस्ते तयार करत असे ग्रेप सेंटरचे जवान आहेत, किंवा जे आपल्या स्थानिक लेवलला आपले रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांनी घेतलेली असे महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्व पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो. आज जवळजवळ 15 ते 16 वर्षापासून हा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत. पहिले तो मैं यहां सभी उपस्थित बहनों को अपने कमांडेंट ब्रिगेडियर नवीन अहलावत सर की तरफ से सबका स्वागत करता हूं और बहुत बहुत धन्यवाद करता हूं कि यहां वो आई हैं और हम सबका मनोबल बढ़ाई हैं. भाई बहन के त्यौहार में हम अपनी बहनों की कमी महसूस नहीं करें ऐसा उन्होंने अवसर प्रदान किया है, हमें बहुत ही ज़्यादा खुशी. मी वर्षा माणवदे आणि आज इथे मी रक्षाबंधनासाठी आली आहे. आणि आपले हे जे आर्मी लोकं आहेत हे बॉर्डरवर असतात, दूर देशांवर असतात आणि तिकडे ते रक्षाबंधन साजरा करू शकत नाही. आणि आता आम्हाला खूप छान वाटतं की आम्ही येतो आणि बहिणीच्या रूपाने आम्ही त्यांना राखी बांधतो आणि ते आपले रक्षण करतात. मला खूप छान वाटतं. धन्यवाद. इथं आल्यावर खूप चांगलं वाटतं की आपण आम्ही खूप काही तर त्यांना देऊ नाही शकत, पण थोडासा आनंद त्यांना देऊ शकतो राखी बांधून. त्यांचे ते फिलिंग जे असतात त्यांना पण आनंद होत असेल असं मला वाटतं. पण आम्हाला पण खूप आनंद झाला त्यांना राखी बांधून आणि त्यांना पण झाला असेल. आज मी सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. मी भी एक जवान की बीवी हूँ और यहाँ पर ग्रीप सेंटर में हम हर साल आते हैं. सतीश भाऊ मौसके हमें हर साल मतलब रक्षाबंधन के लिए यहाँ पर आते हैं. हम मैं भी बॉर्डर पर रह चुकी हूँ मतलब मेरे पति के साथ, तो जवानों का क्या हाल रहता है मुझे पता है. विश्रांतवाडी परिसरातील महिलांनी हा उपक्रम हाती घेतला होता. दरम्यान बहिणींनी बांधलेल्या राखीला पाहून अनेक जवानांना आपल्या बहिणीची आठवण झाली होती. स्थानिक महिलांनी बहिणीच्या नात्याचा दुर्वा दूर केल्याची भावना यावेळी जवानांनी बोलून दाखवली. आणि आज इथं ज्या आम्हाला राखी बांधण्यासाठी येथील परिसरातील महिला आल्या, आम्हाला आमच्या बहिणींची खूप आठवण येत होती. त्यांनी ती कमी आम्हाला राहून दिली नाही, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. राखी बांधली ना राखी के दिन हम अभी हम पंजाब से दूर हैं, पुणे में आए हुए हैं. घर मेरा पंजाब में पड़ता है, इतनी दूर जा नहीं सकते. अभी ट्रेनिंग चल रही है हमारी. कैसा महसूस कर रहे हो आज? अच्छा महसूस कर रहे हैं, राखी बांधने का मौका मिला हमें इधर. ये सब पहना आपके लिए? हाँ, ये हमारे लिए आज राखी बांधने का त्यौहार मनाया गया इधर, हमें बहुत अच्छा लगा.